विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण रोमन संख्या चिन्हे यावर आधारित भाग 4 पाहणार आहोत. तर स्पर्धा परीक्षेला तुम्हाला रोमन संख्या चिन्हावर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात, तर त्यापैकीच काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण पहा, या ठिकाणी यल, यक्स, व्ही, डी, सी आणि यम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर काय करायचं पहा, तर सुरुवातीला आपल्याला या सर्वांच्या किमती माहीत असणे गरजेचं आहे. यल म्हणजे किती सांगा, 50. यक्स म्हणजे 10. व्ही म्हणजे 5. त्यानंतर डी म्हणजे 500. सी म्हणजे 100 आणि यम म्हणजे 1000 येणार आहे. तर आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. मग यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगा, सर्वात मोठी संख्या ही आहे, म्हणजे ही 1 नंबरला येणार. त्यानंतर 2 नंबरला ही 500 येणार, 3 नंबरला ही 100 येणार, 4 नंबरला 50 येणार आणि 5 नंबरला 10 आणि 6 नंबरला 5 येणार. म्हणजे याप्रमाणे आपल्याला हा उतरता क्रम या ठिकाणी लिहावा लागणार आहे. तर आता 1000 म्हणजे आपल्याला सुरुवातीला उतरत्या क्रमामध्ये सुरुवातीला यम येणार आहे. त्यानंतर 2 नंबरला 500 म्हणताना डी येणार आहे. त्यानंतर 3 नंबरला 100 आहे म्हणजे सी येणार. परत 4 नंबरला 50 आहे म्हणजेच काय येणार सांगा, यल येणार. त्यानंतर 5 नंबरला 10 म्हणजे यक्स येणार आणि सगळ्यात शेवटी 6 नंबरला 5 म्हणजेच काय येणार सांगा, व्ही येणार. म्हणजे हा झाला या रोमन संख्या चिन्हाचा उतरता क्रम, यम, डी, सी, यल, यक्स आणि व्ही. तर सुरुवातीला तुम्हाला जेव्हा अशा रोमन संख्या जी दिलेल्या असतात त्याची किंमत तुम्ही लिहून घ्या, त्यानुसार त्यांचा उतरता किंवा चढता क्रम लावा. पुढचा प्रश्न पहा, विसंगत पर्याय निवडा. विसंगत पर्याय म्हणजेच काय, की तुम्हाला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातील 3 पर्यायाचे उत्तर सारखे आहेत आणि एका पर्यायाचं उत्तर वेगळं आहे. म्हणजे तो विसंगत पर्याय आपल्याला इथून गोल करायचा आहे किंवा बाजूला करायचा आहे. तर आपण आता यांचे उत्तर पाहूयात. पहिला आहे पहा, सी डी अधिक सी म्हणलेलं आहे. आता सी डी म्हणजेच पहा, या डीच्या डाव्या बाजूला सी आलेला आहे, तर डीची किंमत किती असते सांगा, 500. मग याच्या डाव्या बाजूला सी आलेला आहे, सीची किंमत 100 असते, म्हणजे डीमधून सी आपल्याला वजा करावं लागणार आहे. म्हणजे 500 जर 100 आपण वजा केलं तर 400 राहते. आणि अधिक सी म्हणलेलं आहे, अधिक म्हणजेच बेरजेचं चिन्ह, सी म्हणताना 100, म्हणजे ह्याची किंमत किती येणार आहे सांगा, 400 अधिक 100 500 येणार आहे. पुढचं पाहता, यम वजा सी, यम म्हणजेच किती सांगा, 1000 वजा सी म्हणताना 100, म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार आहे सांगा, 900 येणार आहे. पुढचं पहा, सी गुणिले व्ही म्हणलं आहे, सी म्हणजेच किती, 100 गुणिले व्ही म्हणताना 5, मग 100 गुणिले 5 जर आपण केलं तर किती येतं, 500 येणार आहे. पुढचं, यम भागिले 2 आय, म्हणजे ह्याची किंमत 2 असणार आहे, यम म्हणजेच किती, 1000. 1000 भागिले जर आपण 2 केलं तर ह्याची सुद्धा किंमत किती येते पहा, 2 × 5 = 10 आणि पुढचे 2 × 0 म्हणजे 500 आलं. तर आता या ठिकाणी 3 पर्याय आपले सारखे आहेत बघा, हे 500, हे 500 आणि हे 500, तिन्ही पर्याय सारखे आहेत. मग यातले विसंगत पर्याय म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे सांगा, हा 900 पर्याय आपला वेगळा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी यम वजा सी हा पर्याय विसंगत या ठिकाणी आहे. पुढचं आणखीन एक यासारखंच उदाहरण पहा, विसंगत पर्याय निवडा. यम भागिले एक्स एक्स म्हणलं आहे. आता यमची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे, 1000 असते. यमची किंमत 1000 भागिले एक्स एक्स म्हणताना 10 आणि 10 20, मग 1000 20 जर भागला आपण, 20 × 1 = 20, 20 × 5 = 100, म्हणजे या पहिल्या पर्यायाची किंमत किती आली सांगा, 50 आलेली आहे. दुसरं पहा, XL अधिक एक्स म्हणलेलं आहे. आता XL यलची किंमत 50 असते, मग 50 डावीकडे एक्स आहे, म्हणजे आपल्याला 50 10 काय करावं लागणार आहे सांगा, वजा करावं लागणार आहे, कारण डाव्या बाजूला आलं आहे म्हणून ह्याची किंमत 40 येणार. परत अधिक एक्स म्हणलेलं आहे, म्हणजे अधिक 10 मिसळा ह्याच्यामध्ये, किती येणार ह्याची पण किंमत, 50 येणार. पुढचं पहा, यल एक्स एक्स वजा एक्स एक्स म्हणलेलं आहे. आता यल म्हणजे 50, मग आता उजव्या बाजूला एक्स एक्स आहेत, म्हणजे 50 आपल्याला हे 10 आणि हे 10 मिसळावं लागणार आहेत. हे 50, 60 आणि 70 वजा एक्स एक्स म्हणजे 10 आणि 10 = 20, मग 70 जर 20 गेले तर किती राहतात, 50 राहतात. पुढचं पहा, यल गुणिले सी म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी यलची किंमत किती असते, 50 गुणिले सीची किंमत किती आहे, 100. मग 50 जर 100 केलं आपण तर किती येते सांगा, 5000 येते. तर आता या चारही पर्यायामध्ये पहा, तुम्हाला 3 पर्याय सारखे दिसतात बघा, हे 50, हे 50 आणि हे 50. मग यातला फक्त वेगळा पर्याय कोणता आहे, हा 5000 जो उत्तर आलेला आहे आपला, तो वेगळा पर्याय आहे.
म्हणून या दिलेल्या पर्यायातील विसंगत पर्याय कोणता आहे सांगा, एल गुणिले सी आहे. तर यासारखीच उदाहरणे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला येऊ शकतात. आणखीन एक चौथं उदाहरण पहा. मैदानावर एका ओळीत एक्स एक्स व्ही ट्रिपल आय पासून एल एक्स व्ही आय पर्यंत मुले बसली आहेत, तर ओळीत एकूण किती मुले आहेत म्हणलेलं आहे. तर तुम्हाला काय सांगितलं सांगा या ठिकाणी, की मैदानावर एक ओळ रांग आहे, त्या रांगेमध्ये या नंबरपासून या नंबरपर्यंत मुले बसलेली आहेत, तर एकूण किती मुले आहेत म्हणलेलं आहे. तर सोपं आहे पहा. तर सुरुवातीला तुम्हाला रोमन संख्याचिन्हाचे नंबर कोणतं दिले सांगा, एक्स एक्स व्ही ट्रिपल आय दिलेलं आहे. इथंपासून ते कुठंपर्यंत मुलं बसलेले आहेत सांगा, एल एक्स व्ही आय पर्यंत. तर आता या ठिकाणी ही रोमन संख्याचिन्ह म्हणजेच कोणती आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजेत. तर पहा, एक्स एक्स म्हणजेच किती, हे वीस झाले. वीस त्याच्यामध्ये हे व्ही म्हणताना पाच मिसळा, वीस आणि पाच किती झाले, पंचवीस झाले. त्यानंतर हे सव्वीस, सत्तावीस आणि अठ्ठावीस, म्हणजे मुलं जी बसलेली आहेत ती अठ्ठावीसाव्या नंबरपासून बसलेली आहेत. कुठंपर्यंत बसलेली आहेत पहा. आता एल एक्स व्ही आय, यल म्हणजे किती, पन्नास. पन्नासमध्ये दहा मिसळा, साठ. साठमध्ये हे पाच मिसळा, पासष्ट झाले. पासष्टमध्ये एक मिसळा, सहासष्ट झाले. पहा, यल एक्स व्ही आय म्हणजेच किती, सहासष्ट. तर आता लक्षात घ्या, अठ्ठावीसपासून सहासष्टपर्यंत मुले बसलेली आहेत. तर आता अठ्ठावीसाव्या नंबरवर पण मुलगा बसलेला आहे, म्हणजे अठ्ठावीस हे एकोणतीस, तीस, म्हणजे या ठिकाणी तीसपर्यंत या रांगेमध्ये तीन मुलं आहेत. आता पुढचे पहा, तीस झाल्यानंतर हे चाळीस, पन्नास आणि हे साठ झाले, म्हणजे इथं दहा दहा मुलं आहेत. त्यानंतर पुढचे हे तीन चार पाच सहा, म्हणजे सहासष्टपर्यंत बसलेले आहेत एकूण. म्हणजे किती मुलं झाले पहा बसलेले, हे दहा वीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस. म्हणजेच त्या ओळीमध्ये एकूण किती मुले बसलेले आहेत सांगा, तर त्या रांगेमध्ये एकूण एकोणचाळीस मुले बसलेली आहेत. तर यासारखीच प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेला येतात. तर ही जी उदाहरणं आहेत या ठिकाणी तुम्ही वेगळी रोमन संख्याचिन्ह घ्या आणि यानुसार उदाहरणे तयार करून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या रोमन संख्याचिन्हावर आधारित मी या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. तर या स्वाध्यायातील प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि ती सोडवा, म्हणजे रोमन संख्याचिन्हाचा तुम्हाला सराव होईल.